पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता बैठकींचं आयोजन होत आहे. त्याअंतर्गत खेरणे इथं कार्यकर्ता बैठक सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संपन्न झाली. यावेळी शेकाप आणि काँग्रेसच्या वलप येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या कार्यकर्ता बैठकीच्या वेळेस वलप येथील शेकाप व काँग्रेसचे राम पाटील, नारायण सांगडे, लक्ष्मण पाटील, हरिमन सांगडे, चंद्रकांत पाटील, प्रतीक पाटील, विजय पाटील, राजेश सांगडे, आकाश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य रत्न प्रभागरत, सदस्य भूपेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी ही आज पनवेल विधानसभा निवडणुकीला सामोरे जाते आहे आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे निवडणूक समोरली जाते त्यावेळेला भाजप शिवसेना युती ही निवडणूक लढवणार आणि 21 ऑक्टोबरच्या निवडणुकीची बातमी ज्यावेळेला 21 सप्टेंबरला जाहीर झाली, 21 सप्टेंबरला बातमी जाहीर होता होता वर्तमानपत्र, टीव्ही या सगळ्यामधून आलं की पुढची सत्ता या महाराष्ट्र राज्यामध्ये जर कुठल्या पक्षाची असेल तर ती भारतीय जनता पार्टीच्या युतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा येणार. ही खात्री आज जशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे तशीच ही खात्री आता वेगवेगळे टीव्ही मीडिया प्रसार माध्यम यांना देखील आज ही खात्री झालेली आहे. आणि याचं कारण गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकारने जी कामं केली आहेत ही मराठी भाषेचा शब्द अभूतपूर्व याच्या आधी कधीच घडलं नाही अशा पद्धतीनं एक एक करत कामांचा एक डोंगर या नरेंद्र मोदींच्या सरकारनं नरेंद्र मोदींच्या सरकारनं उभा केला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.